वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावामध्ये मंदिरात गेल्याच्या कारणावरून लहान मातंग मुलाच्या पार्श्वभागावरती चटके देण्यात आलेले होते. याच्या निषेधार्थ लहुजी शक्ती सेनेच्या वतीनं लोणी काळभोर पोलीस स्टेशनवरती मोर्चा काढण्यात आला होता. विजयभाऊ सकट यांच्या नेतृत्वामध्ये अनेक समाजबांधव रस्त्यावरती उतरले होते. या घटनेतील मुख्य आरोपीवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी अशा आशयाचं निवेदन लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सूरज मंडगर यांना देण्यात आले. मातंग समाजावरती होणारे हल्ले हा चिंतेचा विषय असून येणाऱ्या काळात ते खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे. एएनसी न्यूज प्रतिनिधी दिगंबर जोगदंड, लोणी काळभोर, पुणे. महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणले जाते. या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी गोष्ट घडलेली आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये आर्वी या ठिकाणी 8 वर्षाचा आर्यन खडसे या बालकाला मंदिरात गेला म्हणून तिथल्या एका जातीवाद्याने मारहाण करून त्याला रथरक्त्या उन्हात फरशीवर मंदिराच्या फरशीवर बसवलेलं आहे. त्यामुळं त्या लहान मुलाचा मागचा पृष्ठभाग पूर्ण जळालेला आहे. त्याला 8 दिवस झाले पासून येत या गोष्टीचा आम्ही लहुजी शक्ती सेना हल्ली तालुक्याच्या वतीनं वर्तमान माध्यमांच्या निषेध करत आहे. आदरणीय विष्णूभाऊ कसबे साहेब यांच्या आदेशावरून आणि सोमनाथभाऊ कांबळे साहेब आणि आमचे जिल्हा अध्यक्ष कैलास दादा सकट यांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मोर्चा या ठिकाणी लोणी काळभोर पोलीस स्टेशनवर काढण्यात आलेला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात आजही आमच्या या मातंग समाजाला आमच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरावं लागत आहे. ही मोठी लाजीरवाणी गोष्ट आहे आणि ही लाजीरवाण याची लाज खऱ्या अर्थाने इथल्या शासनकर्त्या राज्यकर्त्याला इथल्या विरोधी पक्षनेत्यांना वाटली पाहिजे असं आम्हाला वाटते. या ठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून मी मातंग युवकांना एक आव्हान करू इच्छितो. कुठ मातंग घेम असाल अन्यायाला जाळ खुशाल ही वेळ आता आलेली आहे. मातंग तरुणांनी जिथे अन्याय डोकं वर काढून तिथं त्याचं डोकं ठेचलं पाहिजे. समाजात त्याच्यावर अन्याय होईल. जो अन्याय करत आहे त्याला पहिलं शासन करा आणि मग पोलिसांच्या ताब्यात द्या. नाही तर आपल्याला सर्वांना माहितच आहे शासनाच्या ताब्यात तो प्रशासनाच्या ताब्यात तो गुन्हेगार गेल्यावर त्याचं काय होते. अण्णाभाऊंनी म्हणलेले आहे ही न्याय व्यवस्था इथली रखेल झाली. मी माझ्या व्यथा मांडूकडे ही न्याय व्यवस्था भ्रष्टाचार निर्णय जातीवादी अंमलबजावणीला कडक असं शासन हवं आणि आतंक समाजावर होत असलेले वाटते अन्याय सरकाराची जी शृंखला आहे ती थांबवण्यात यावी. अन्यथा प्रशासनाने आणि शासनाने याच्याकडे गांभीर्याने बघावं. अन्यथा लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अतितीव्र आंदोलनं करण्यात येतील. एवढं बोलतो आणि थांबतो.